विद्यार्थी मित्रांनो, आपला विषय आहे इंग्लिश. चला सुरुवात करूया. विच वन ऑफ द फॉलोइंग इज यूज ॲज अ प्रिफिक्स टू डेबिल टू फॉर्म अ कंपाऊंड नाउन. डेबिल नंतर प्रिफिक्स असं कोणतं लावा लागेल ज्यानंतर त्याचं एक नाव कंपाऊंड नाउन तयार होईल. ओव्हर डेबिल नाही होणार, शॉर्ट डेबिल नाही होणार, कट डेबिल नाही होणार, डेअर डेबिल होईल. विद्यार्थी मित्रांनो, डेअर डेबिल. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन. इज नॉट ए डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन. विद्यार्थी मित्रांनो, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन. दोज आहे, सम आहे, इच आहे, हुज हा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन नाही आहे. चूज द करेक्ट वर्ब फॉर्म ऑफ द वर्ड प्रोड्यूस. प्रोड्यूस हा वर्ब आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रोडक्टिव्ह, प्रोडक्टिव्हिटी, प्रोडक्ट हे नाऊन आणि ॲडव्हर्ब आहेत. सप्लाय प्रॉपर प्रिपोजिशन फॉर द ब्लँक. हिज कॅपॅसिटी फॉर इल. विद्यार्थी मित्रांनो, हिज कॅपॅसिटी फॉर हार्ड वर्क सीम्स अनलिमिटेड. ही फ्रेज आहे विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक विथ द सुटेबल आर्टिकल. ही हॅज अ पोझिशन. ही हॅज अ पोझिशन. पोझिशन नंतर येईल विद्यार्थी मित्रांनो आर्टिकल. ही हॅज अ पोझिशन विथ ए गुड पे. गिव द ऑर्डर. पिक आउट द स्टेटमेंट विच इज द पॅसिव ऑफ द. गिव द ऑर्डर. लेट द ऑर्डर बी गिवन असं येईल विद्यार्थी मित्रांनो. नाहीतर मग द ऑर्डर शुड बी गिवन असं सुद्धा होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन. ही सेज आय एम वर्किंग हार्ड. ही सेज आय एम वर्किंग हार्ड. ही सेज दॅट ही इज वर्किंग हार्ड. हे बरोबर होईल विद्यार्थी मित्रांनो, कारण सेल नंतर कधी सेला सेज येत असतो विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे सेज दॅट आल्यामुळे ते त्याचं उत्तर दोन राहील. ऑल्दो ही इज एक्सपर्ट, ही इज स्टील इनकम्प्लीट. इनकम्पिटंट. आयडेंटिफाय द टाईप ऑफ क्लॉप ॲडवर. ऑल्दो ही इज एक्सपर्ट, ही इज इज इनकम्पिटंट. ॲडवर क्लॉज ऑफ कॉन्ट्रॅक्ट होईल विद्यार्थी मित्रांनो. नाऊन क्लॉज होईल. ऑल्दो असल्यामुळे नाऊन क्लॉज होईल विद्यार्थी मित्रांनो. ऑल्दो असल्यामुळे ॲडवर क्लॉज ऑफ कॉन्ट्रॅक्ट येत नाही, विरोधाभास नाही आहे, त्यामुळे नाही होणार. ॲडजेक्टिव्ह क्लॉज नाही होणार. ॲडवर क्लॉज ऑफ पर्पजसुद्धा नाही होणार. एव्हरी वन क्लॅप्ड. सिलेक्ट द करेक्ट टॅग क्वेश्चन टू गिव्हन द. डिडंट. डिडंट दे. भूतकाळ आल्यामुळे डिडंट दे येईल विद्यार्थी मित्रांनो. इथं लास्ट क्वेश्चन आपला आज. आयडेंटिफाय द करेक्ट एक्सप्रेशन. गिव द डेविल हिज ड्यू. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. गिव द डेविल हिज ड्यू. बिटवीन द डेविल अँड द डीप असे दोन खेप दिली लागणार नाही, एकदाच दिली लागेल. बिटवीन द डेविल अँड डीप असं लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे हे चुकीचं आहे. गो टू द डेविल हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे ए आणि सी बरोबर. ए आणि सी बरोबर. अशा नवीन व्हिडिओ सबस्क्राईब करा, माझ्या चॅनल बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. कुठली अडचण असल्यास कमेंटमध्ये कमेंट टाका विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद.